नमस्कार, मैं ऋतुषा अवतारे एआईपीसी 24 आवर्स न्यूज चैनल में आपका स्वागत करती हूँ। आशा वर्कर गट प्रवर्तकान वेतन देने का प्रस्ताव अंलबावनी कराई आधी सरकार पड़ी मनाली मेरा कागद दाखवा आता कागद मजाक नहीं है तो मटल तो मैंने मैं कहीं नहीं करू शक तो मी मटल कागद अगर नहीं के निर्णय घेला तो कमीत कमी तुम्हें तरी कि वेतन देने का निर्णय घया मी बगतो मनाले बोलले मी सांगितलं 30 तारखेपर्यंत अधिवेशन तुमचं आहे मी तुम्हाला 25 तारखेपर्यंत वेळ देतो तुम्ही 25 तारखेपर्यंत योग्य वेळ घ्या अन्यथा 27 तारखेला संपूर्ण राज्यातून आशा वर्कर आणि गट प्रवर्तक नागपूरला येतील आणि तो विशाल मोर्चा होणार आणि तो मोर्चा तो शांततेने नाही राहणार तुम्ही योग्य निर्णय घेतला तर त्यामध्ये आम्ही तीव्रता त्या मोर्चामध्ये राहणार म्हणून तुम्ही 25च्या आधी भूमिका घ्या ही आमची शासनाला मागणी आहे आणि त्या दिवशी आम्ही तानाजी सावंत साहेबांना सुद्धा हे सांगितलेलं आहे आशांच्या भूमिकेबद्दल सर्वांना माहितच आहे आमची मागणी एक आहे का शासनाचे काम करतात त्यांच्यावर दबाव बनवले जातो आशा वर्कला सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन त्यांना किमान 26,000 रुपये वेतन देण्यात यावे त्याचबरोबर जीएसवाय अंतर्गत ईपीएल बीपीएल अट रद्द करून 67 त्यांना मोबदला देण्यात यावा त्याचबरोबर दिवाळीच्या कालखंडामध्ये सर्व कामगारांना 1 महिन्याचा बोनस देण्यात येतो आमची मागणी ही आहे की आशा वर्कर या सर्व महिला आहेत तर त्यामुळे कमीत कमी भाऊबीज म्हणून त्यांना 10,000 रुपये देण्यात यावे आणि त्यांना सन्मानजनक वागणूक देण्यात यावी ही सरकारकडे आमची मागणी आहे आणि या प्रमुख मागण्यांना घेऊन 27 तारखेला आम्ही विशाल मोर्चा राज्यस्तरावर आम्ही नागपूरला काढतो। नमस्कार, मैं ऋतुषा अवतारे एआईपीसी 24 आवर्स न्यूज चैनल में आपका स्वागत करती हूँ।